नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबाबतची माहिती पाहणार आहोत, SBI मध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 5008 जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव जे आहे ते लिपिक आहे। जी जी भरती होणार आहे मित्रांनो, लिपिक या पदासाठी होणार आहे। तर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 5008 जागेची भरती निघालेली आहे। तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या कासाठी किती जागा आहे आणि महाराष्ट्रासाठी किती जागा आहे। तर पहा मित्रांनो, एकूण जागा जी आहे ते 5008 आहे। तर यामध्ये बघा, SC जागा जी आहे ते 75 आहे, ST 67 आहे, OBC 201 आहे, EWA 74 आहे आणि ओपनच्या 330 जागा आहे। तर इत्यादीमुळे 747 जागा या महाराष्ट्रासाठी आहे। तर यामध्ये मित्रांनो, माजी सैनिकच्या पण जागा आहे। तुम्ही यामध्ये पाहू शकता माजी सैनिक, एक सर्व्हिसमॅन, हँडिकॅपच्या पण जागा आहे। ठीक आहे, तुम्ही बॅकलॉग वॅकन्सी यामध्ये पाहू शकता। टोटल जागा जी आहे 5008 आहे आणि महाराष्ट्रासाठी जागा जी आहे 747 आहे। तुमच्या कच्च्या जागा यामध्ये बरोबर चेक करून घ्यायचे। तर लिपिक या पदासाठी जी पात्रता मागितली आहे ते मागितले कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजे एनी ग्रॅज्युएट। तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। याला कुठल्याही प्रकारचे पर्सेंटेज अट नाही। एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात। किंवा तुमची जर ऍडमिशन फायनल इयरला असेल किंवा फायनल सेमिस्टरला असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा अपियर जरी असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। तर याची जी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ते 1 ऑगस्ट 2022 नुसार ठरवण्यात आलेली आहे। 20 ते 28 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, त्यापैकी SC ST 5 वर्ष अधिक राहणार आहे आणि OBC 3 वर्ष अधिक राहणार आहे। लक्षात ठेवा, ही वयोमर्यादा तुमची 1 ऑगस्ट 2022 नुसार ठरवण्यात आलेली आहे। तर यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क भरावी लागेल। ती परीक्षा शुल्क 750 रुपये। ओपन, OBC आणि EWS उमेदवारांना ही फी भरावी लागेल। तसेच SC ST अपंग आणि माजी सैनिकांना परीक्षा शुल्क माफ आहे। तर ही फी तुम्ही ऑनलाइन द्वारे पण भरू शकता 750 रुपये। तर SBI क्लर्क साठी एकूण 2 परीक्षा होत असतात, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा। तर आता आपण पाहणार आहोत पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस काय आहे आणि तुम्हाला कोणती परीक्षा केंद्र मिळणार आहे। तर पहा मित्रांनो, तुमची परीक्षा ही इंग्लिश, हिंदी आणि मराठी या 3 लँग्वेज मध्ये होणार आहे। महाराष्ट्रासाठी इंग्लिश, हिंदी आणि मराठी या 3 लँग्वेज मध्ये तुमची परीक्षा घेतली जाईल। तर आता आपण सिलेबस पाहणार आहोत पूर्व परीक्षेचा। तर पहा, इंग्लिश लँग्वेज राहणार आहे 30 प्रश्न 30 गुण। नंतर नंबरिकल ॲबिलिटी 35 प्रश्न 35 गुण। नंतर रिजनिंग ॲबिलिटी 35 प्रश्न 35 गुण। असा तुमचा 100 मार्क्सचा पेपर राहणार आहे आणि 100 गुण राहणार आहे। आणि जो वेळ आहे परीक्षेचा तो आहे 1 तासाचा। परीक्षा तुमची ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे। लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे। तर मुख्य परीक्षा सिलेबस बघा, जनरल किंवा फायनान्शियल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्क्स। नंतर जनरल इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क्स। नंतर क्वांटिटिव ॲप्टिट्यूड 50 क्वेश्चन 50 मार्क्स। नंतर रिजनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड 50 क्वेश्चन 60 मार्क्स। म्हणजे 190 प्रश्न राहणार आहे तुम्हाला आणि 200 गुण राहणार आहे। आणि जो एक्झामचा टायमिंग जातो आहे 2 तास 40 मिनिटाचा। ठीक आहे, तर अशा प्रकारे पूर्व आणि मुख्याचा सिलेबस या ठिकाणी देण्यात आलेला आहे। दोन्ही परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे। मित्रांनो, एक्झाम सेंटर बघा, महाराष्ट्रासाठी अहमदनगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, औरंगाबाद आहे, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई किंवा ठाणे किंवा नई मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर इत्यादी ठिकाणी तुम्हाला परीक्षा केंद्र मिळणार आहे। तुमची परीक्षा ऑनलाईन होणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला परीक्षा केंद्र मिळणार आहे महाराष्ट्रासाठी। तर मित्रांनो, लिपिक पदाची पूर्वपरीक्षा ही नोव्हेंबर 2022 होऊ शकते आणि मुख्य परीक्षा ही डिसेंबरमध्ये होऊ शकते। तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख जी आहे 27 सप्टेंबर। 27 सप्टेंबर पर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। लक्षात ठेवायचं, 27 सप्टेंबर याची ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे। अशा प्रकारे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये निघालेल्या लिपिक पदाबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्हाला या जाहिरातीबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं। त्यावर तुम्हाला संपूर्ण माहितीची PDF मिळून जाईल। किंवा इंस्टाग्रामवर मला फॉलो करून SMS करायचा, मी संपूर्ण PDF तुम्हाला सेंड करून टाकेल। टेलिग्रामची लिंक आणि इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।